या संकल्पनेमध्ये द ट्रॅक रोड शो, या द ट्रॅकसाठी वेगळ्या कुठल्या ग्राउंडवर न जाता प्रशासनानं आपल्या त्यांच्या ढिसाळ कामगिरीतून हा तयार झालेला जो रस्ता आहे हा घरगुती आपला स्वतःचा होम ट्रॅक आहे. या होम ट्रॅकवरून मग अशा प्रकारच्या गाड्या घेऊन लोक रोज फिरतायत, पण त्या रोज फिरणाऱ्या गोष्टीकडे द ट्रॅकची स्पर्धा म्हणून किंवा द ट्रॅकचा शोध म्हणून बघितलं जात नाही. पण आज या गाड्या फिरायला लागल्यानंतर प्रत्येकाच्या निदर्शनास आलं की रोज लोक यातून कशी फिरत असतील, यातनं होणाऱ्या दुर्घटना, यातनं होणारे आजार, सिनियर सिटीजनना फिरण्यासाठीची यातून रस्त्यावर येण्यासारखीची दुर्दशा, कोल्हापूर शहरवासियांच्या मनातल्या वेदना ह्या प्रशासनासमोर आणण्यासाठी तारावळ पार्क रहिवासियांच्या वतीनं हा केलेला एक प्रामाणिक प्रयत्न आहे ज्याच्याकडे या प्रशासनानं सकारात्मक भूमिकेनं बघावं, कुठल्याही निगेटिव्ह भूमिकेतनं न बघता हे आंदोलन आम्हाला आनंदानं केलेलं नाहीये, हे आंदोलन करायची शहरवासियांना वेळ आलेली आहे. इथून पुढे अशा वेळा येणार नाहीत याची आपण काळजी घ्याल. ज्या ज्या वेळा प्रशासनानं हाक मारली आहे, एक नागरिक म्हणून ही सर्व जनता आपल्याबरोबर उभारलेली आहे, त्यामुळे आपण या जनतेचा आरोप जसा वाईट वाटून घ्यायचा नाही, कारण ही जनता तुमच्या बरोबर तारावी पारची स्ट्रॉंगली ज्या ज्या वेळेला पूर परिस्थिती आली, ज्या ज्या वेळेला गरज लागली प्रशासनाला, त्यावेळी तुमच्या बरोबर उभारलेलो आहे. त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टींच्याकडे लोकभावना समजावून घेऊन कोल्हापूर शहराच्या प्रत्येक रस्त्याची किमान डागडुजी करून ते रस्ते सुरळीत कसे होतील याची दखल घ्याल, एवढीच मी आपल्याला या निमित्ताने विनंती करत आहे. एक पेन झालाय, आता काय कमर जाणारच आहे. 4 महिने झाले मुन्सिपाल्टीला कुणी माणसाने टॅक्सच द्यायला नको आहे, किंवा कमिशनरला आणून दहा इथं फेऱ्या मारायला लावा, मग त्याला समजेल की रोड कसा आहे काय. म्युन्सिपाल्टीचा ऑफिसर त्यांना जेलमध्ये टाकायला पाहिजे आणि कमिशनरला इथं दहा फिरवायला पाहिजे गाडीत, मग त्याला समजेल की माणसाला काय त्रास होतो.